एम ए मराठी एम चोपन्न मराठी तीनशे एकवीस भाषा विज्ञान सत्र तिसरे पुस्तक दोन वर्णनात्मक भाषा विज्ञान दोन आणि ह्या पुस्तकातील घटक तीन आपण बघूया की स्वनिम विचार या घटकाचे उद्दिष्टे स्वन विचाराचे तपशिलावर विवेचन केल्यानंतर स्वनिम विचार कर क्रमप्राप्त आहे म्हणून या घटकात आपण स्वनिम विचार म्हणजे काय याचा विचार करताना पुढील उद्दिष्ट कृहीत धरले आहेत स्वनेम म्हणजे काय हे समजून घेता येईल स्वनिम स्वन आणि स्वनिम यातील भेदरेषा स्पष्ट होईल स्वनिम कसा निश्चित करायचा हे लक्षात येईल स्वनांतरे म्हणजे काय याची चिकित्सा होईल स्वनिम विचाराचे वेगळे पण नोंदवता येईल स्वनिम विचाराचे स्वनीम विज्ञानाची सर्व समावेशकता स्पष्ट करता येईल स्वन स्वनीम स्वनांतर या संकल्पना स्पष्ट करता येईल प्रास्ताविक बघूया भाषिक उच्चारांचे आयुष्य अत्यंत क्षणिक असते उच्चारलेला ध्वनी हवेत मिसळून विरून जातो ही क्षणिक अवस्था संपुष्टात यावी या हेतूने प्रत्येक उच्चारित ध्वनीला चिन्ह दिले गेले चिन्हांमधून शब्द वाक्य आणि भाषा तयार झाली ही भाषा चिरंजीव करण्यासाठी तिची लिखित रूपे निर्माण झाली या लिखित रूपांमुळे भाषा टिकून राहिल्या पण लेखनाचा कल नियमनाकडे अधिक असल्याने भाषा हळूहळू कृत्रिम बनत जातात आणि मग त्या भाषा स्वतःच्या बोली रूपांपासून दुरावत जातात या बोली रूपांनाच व्यवहार भाषा असे म्हणता येते तर लिखित रूपांना प्रमाण भाषा म्हणतात प्रमाण भाषेचा कल नियमांकडे अधिक असतो त्यामुळे भाषा विज्ञानाचा उगम होईपर्यंत पारंपरिक व्याकरणकर्त्यांनी प्रमाण भाषेलाच प्राधान्य दिले आणि त्याच भाषांचे व्याकरण लिहिले गेले भाषाविज्ञान मात्र व्यवहार भाषेला प्राधान्य देते व्यवहारिक भाषेचे नमुने गोळा करून त्यांचे विश्लेषण करण्यावर भर दिला जातो कारण हे भाषेचे विश्वासार्ह रूप असते विश्वासार्ह याचा अर्थ लोकांचे प्रतिनिधित्व नेमकेपणाने व्यक्त करणारे रूप असा अर्थ येथे अभिप्रेत आहे भाषिक नमुने गोळा केल्यानंतर सर्वप्रथम त्या ते ते के त्या भाषेतील स्वनिमांचा अभ्यास केला जातो त्यामुळे भाषा विज्ञानातील प्रत्येक भाषाभाषातली पहिली पायरी म्हणजे स्वनिम विचार होय एखादं स्वन भाषेत वापरल्यानंतर स्वनिम कसा बनतो तो, तो निश्चित केला जातो भाषेतील कार्य कसे चालते याची चर्चा आपण घटकात करणार आहोत विषय विवेचन आपण बघूया स्वनिम म्हणजे काय स्वनिमाला इंग्रजीत असे फोनिम म्हणतात स्वनाचेच पुढचे रूप म्हणजे स्वनिम होय स्वन हा भाषा निर्पेक्ष असतो आणि हा भाषा निरपेक्ष स्वन जेव्हा एखाद्या भाषेत प्रत्यक्षात उपयोगात येतो तेव्हा तो स्वन न राहता त्या भाषेचा स्वनिम बनतो म्हणजेच एखादा स्वन भाषेत आला की तो स्वनिम बनतो उदाहरणार्थ प हा ओष्ट स्वन आहे म्हणजे ओठांनी आपण तो उच्चार करतो तो, तर तो। स्वन मराठीत प या पद्धतीने येतो तर इंग्रजीत पी म्हणून बनतो त्यामुळे स्वन म्हणजे ओठातून आपण जो उच्चार करतो प जेव्हा ओठांचा कार्य आपलं होतो त्यावेळेस प उच्चारताना हा मराठीचा स्वनिम बनतो प तर इंग्रजीत पी स्वनिम बनतो म्हणजेच एखादा स्वन प्रत्यक्ष भाषेत वापरला जातो तेव्हा त्याचे ते उच्चारण बदलते आणि त्या स्वनाला त्या त्या भाषेचा संदर्भ प्राप्त होतो म्हणून ते स्वनिम बनतो भाषानिरपेक्ष स्वन एखाद्या भाषेत आले की ते स्वनिम बनतात एखादा स्वन प्रत्येक भाषेत वापरला जातो तेव्हा तो सुट्या पद्धतीने येत नाही तो शब्दांच्या रूपांच्या रुपिमांच्या समूहात येतो शब्द किंवा रुपीम अनेक सुट्या सुट्या स्वनांनी बनलेले असतात असे स्वन जेव्हा स्वनिम म्हणून बनून भाषेत अवतरतात तेव्हा ते स्वनिम एकमेकांच्या सानिध्यात येतात आणि मग या सानिध्य परिणामामुळे मूळ स्वनिमांच्या उच्चारात फरक पडतो आणि या फरक पडणाऱ्या सभोवतीच्या स्वनिमांना स्वनिक परिसर असे म्हणतात स्वनिक परिसरामुळे स्वनिमांचा उच्चार बदलतो उदाहरणार्थ सहा या शब्दातील च या स्वनिमाचा उच्चार पास हा म्हणजे स सारखा होतो स सारखा होतो पासा म्हणजे च ऐवजी आपल्याला वाटतं स बोललोय या आपण याचे कारण तो प आणि स च्या सानिध्यात उच्चारला जातो यालाच स्वनिक परिसर असे म्हणतात स्वनिक परिसरामुळे स्वनिमांच्या उच्चारात बदल होत असतो उदाहरणार्थ मधील ग हा क सारखा उच्चारला जातो आपण नागपूर म्हणतो पण आपल्याला असं वाटतं की ना कच गचऐवजी कच उच्चार केला एखाद्या स्वनिमाचा उच्चार बदलतो पण बदललेला उच्चार जोपर्यंत दोन शब्दांमध्ये अर्थभेद करत नाही तोपर्यंत तो, तो, तो बदललेला उच्चार मूळ स्वनिमाच्या वर्चस्वाखाली वावरत असतो म्हणूनच उच्चार बदलले तरी शब्दांचे अर्थ बदलत नाही अशा एकाच स्वनिमाचे जे अनेक उच्चार संभवतात त्यांना आपण सदृश्य गट असे म्हणतो अशा भिन्न उच्चारांच्या परंतु अर्थभेद न करणाऱ्या सदृश्य गटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदृश्य गटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काल्पनिक घटकाला स्वनिम असे म्हणतात उदाहरणार्थ डाल डा ड मरू गडबड धडक ड फ ड हा जो स्वने ह्या सर्व शब्दांचे सूक्ष्मनिरीक्षण करत प्रत्येक ठिकाणी ड या स्वनिमाचा उच्चार भिन्न भिन्न पद्धतीने होतात डाल डा ड मरू गडबड धडक डफ परंतु उच्चार बदलला तरी ड चा अर्थ मात्र तोच राहतो कारण ड हेच सगळे उच्चार या स्वनिमाच्या वर्चस्वाखाली उच्चारले जातात हे आपण पुढील प्रमाणे दाखवता येईल आता ड वन ड टू ड थ्री ड फोर ड फाईव्ह आणि ड सिक्स स्वनिम हा सदृश्य गट हे स्वणीमाचे लेखन करताना स्वणीम धिरपॅरेशनी म्हणजे स्लँटिंग लाईनने दर्शवले जाते यावरून आपण स्वणीम म्हणजे काहीच व्याख्या करताना असे म्हणू शकतो की विशिष्ट भाषेतील अनेक सदृश्य स्वनांच्या गटाला किंवा स्वनिक साम्य असलेल्या स्वनांच्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटकाला स्वनिम असे म्हणतात परत मी व्याख्या सांगते की विशिष्ट भाषेतील अनेक सदृश्य स्वनांच्या गटाला किंवा स्वनिक साम्य असलेल्या स्वनांच्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटकाला स्वनिम असे म्हणतात यावरून आपल्या आणखी एक आप गोष्ट लक्षात यायला हरकत नाही की ती म्हणजे प्रत्यक्ष उच्चारात स्वनिम नसतो तर त्याचे प्रतिनिधित्व करणारे स्वनिक साम्याचे गट असतात म्हणजे स्वनिम प्रत्यक्ष भाषा व्यवहारात नसतो तर तो स्वनांच्या गटांमध्ये असतो याचाच दुसरा अर्थ स्वनिम हा अमूर्त असतो परंतु त्याची सत्ता मात्र गटावर असते थो। थोडक्यात सांगायचे तर स्वनांचे भाषे सापेक्ष रूप म्हणजे स्वनिम असतो तो प्रत्यक्षात तो अमूर्त असतो आणि सदृश्य स्वनांच्या गटाचे नेतृत्व करून भाषेचे अस्तित्व आणि रूप टिकवून ठेवतो आता स्वनांतरे म्हणजे काय आपण बघूया आपण वर जो सदृश्य स्वनांचा गट पाहिला त्या गटाला स्थाना स्वनांतरे असे म्हटले जाते कारण वरील गटातील स्वनांचे उच्चार भिन्न भिन्न भी होत असले तरी त्यांच्या उच्चारात साम्य असते नागपूर गदम अगदी आगपेटी आगगाडी या शब्दातील गच्या उच्चारामध्ये भिन्नता असली तरी त्यांचं साम्य अधिकाय आणि ग गचे बदललेले उच्चार भेद करणारे नसतात जेव्हा एखादा उच्चार अर्थभेदाच्या फातडीवर पोचतो तेव्हा मात्र त्याला स्वतंत्र चिन्ह द्यावे लागते उदाहरणार्थ चार चार चमचा जग जग या शब्दांमध्ये संख्या चार आणि खाऊ घालणे या अर्थाने चार असे उच्चार भेद होतात केवळ उच्चारदृष्ट्या इथे फरक नाही तर अर्थदृष्ट्याही फरक पडतो आणि जग आणि जग म्हणजे एक जग म्हणजे आपण जो पाणी घेतो तो, तो जग आणि दुसरा जग म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड जग या अर्थाने काही शब्दात असाच अर्थभेद दिसून येतो त्यामुळे च आणि ज भिन्न लेखन व्हायला हरकत नाही अलीकडे च ज आणि ज हे जे नुकता देऊन वेगळे लेखन केले जात असले हे बदललेले उच्चार अपवादात्मक आहे सर्रासपणे उच्चार बदलला म्हणून अर्थभेद होत नाही वरील उदाहरणार चमचा या शब्दात च हे उच्चार भिन्न आहेत परंतु अर्थभेद होत नाही म्हणून अद्याप च आणि च यांना स्वतंत्र लिपी चिन्ह दिले गेले नाहीत किंवा तशी गरजही नाही एका स्वनिमाची भिन्न स्वनांतरी निर्माण होण्यामागे स्वनिक परिसर स्वनिमांचे स्थान बदलले म्हणजे त्याचा स्वनिक परिसर बदलला की उच्चारात फरक पडत जातो या स्वनिक परिसरामध्ये उच्चार बदलला तरी तो बदल कमी असतो त्यात साम्य अधिक असते या उच्चार साम्या स्वनिक साम्य असे म्हणतात या स्वनिक साम्यामुळे स्वनांतराचा शोध घेणे सोपे जाते यावरून स्वनांतराची व्याख्या आपल्याला करता येते ती अशी उच्चारदृष्ट्या साम्य असणाऱ्या परस्परपूरक विनियोग असणाऱ्या आणि अर्थदृष्ट्या आणि अर्थदृष्ट्या एकच असणाऱ्या सदृश्य स्वनांच्या गटाला स्वनांतरेशी म्हणतात परत मी व्याख्या सांगते उच्चारदृष्ट्या दुरु साम्य असणाऱ्या परस्परपूरक विनियोग असणाऱ्या आणि अर्थदृष्ट्या एकच असणाऱ्या सदृश्य स्वनांच्या गटाला स्वनांतरे असे म्हणतात स्वनांतरांना स्वनिकांतरे असे म्हणतात असेही म्हणतात या सगळ्या विवेचनावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे प्रत्यक्ष भाषेत जसा स्वनी वापरला जात नाही तसा स स्वनही वापरला जात नाही तर प्रत्यक्ष स्वनांतरे वापरली जातात थोडक्यात एखाद्या स्वनिमाचे भिन्न भिन्न विचार होतात उच्चार होतात त्या भिन्न स्वनिमांच्या गटाला एकच स्वनिमाचे स्वनांतर असे म्हणतात दूध हे दूध दे या उदाहरणार्थ उच्चार दूध दे असा होतो पण आपण त्याचा अर्थ दूध धनुष्याचाच वापरतो कारण ध, 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 ध चा दचा उच्चार द असा होत असला तरी ते ध चे स्वनांतर आहे स्वनांतर आहे ब्रॅकेटमध्ये या पद्धतीने चौकोनी कंसाने दर्शवली जातात दर्शवली जातात त्यानंतर स्वनीम स्वनांतर स्वनिम आणि स्वनांतर यातील तुलना आपण बघूया कंपॅरिझन बघूया की स्वनिम हा अम अमूर्त म्हणजेच काल्पनिक असतो स्वनांतरे ही त्याची प्रत्यक्ष उच्चारणे असतात स्वनांतरे एकापेक्षा अधिक असतात वेगवेगळ्या स्वनिक साम्य असलेल्या स्वनांतरांना बांधून ठेवण्याचे काम स्वनीम करत करत असतो म्हणून त्यांना स्वनांचा आदर्श प्रतिनिधी म्हणतात स्वनांतराच्या आधारे स्वनिम सिद्ध करता येते परंतु स्वनांतरावर वर्चस्व मात्र स्वनिमाचे असते स्वनिमांचा अभ्यास सापेक्ष असतो तसा स्वनानंतरचाही अभ्यास सापेक्ष असतो परंतु स्वनिमांच्या अंगाने करावा लागतो स्वनिम सुटा असतो स्वनांतरांचा गट असतो स्वनिम स्लँटिंग लाईनने दर्शवतात स्लँटिंग लाईन म्हणजे रेषांनी दर्शवतात आणि स्वनांतरे एक ब्रॅकेट मध्ये कंसात दर्शवली जातात आता स्वनिम निश्चित करण्याचे तत्व आपण बघूया की स्वनिम आणि स्वनांतर या संकल्पनाचा विचार केल्यानंतर एखाद्या भाषेत किती स्वनिम आहेत ती कशी निश्चित केली जातात याविषयी भाषा वैज्ञानिकांनी काही तत्वे सांगितले आहे स्वनीम निश्चित करण्या तत्वांना स्वनीम विश्लेषणाचे तत्वे किंवा स्वनाचे नियोजन वितरण किंवा उपयोजन असे म्हटले जाते एखादा सोनी भाषेत वापरला जातो का तो निर्णायक आहे काय या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी तीन तत्वे सांगितली आहेत पुढील प्रमाणे तर ती तत्वे व्यवच्छ तीन तत्वे व्यवच्छदिक विनियोग पूरक विनियोग आणि वैपल वैकल्पिक किंवा मुक्त विनियोग आता पहिला आहे तीन तत्वांपैकी पहिलं तत्व आहे व्यवच्छेदिक विनो विनियोग स्वनीम निश्चित करत असताना काही शब्दसमूह निवडले जातात त्यामध्ये फक्त एकच स्वनीम भिन्न असतो बाकी स्वनीम एकच आणि त्यांचा क्रमही सारखाच असतो अशा शब्दसमूहाद्वारे जेव्हा स्वनीम निश्चित केला जातो तेव्हा त्यास व्यवच्छेदक विनियोग असे म्हणतात उदाहरणार्थ कारवा पारवा मारवा या शब्दांमध्ये क प म हे स्वनीम फक्त भिन्न आहेत बाकी अरवा हे स्वनीम एकच आहेत आणि त्याचा शब्दांमधील क्रमही सारखाच आहे कारवा आणि पारवा या शब्दांमध्ये कऐवजी प वापरला त्यामुळे दोन शब्द अर्थदृष्ट्या अर्थ भिन्नत्व राखून राहिले हे आपल्या लक्षात आले त्यामुळे क आणि प हे मराठीतले स्वनिम आहेत हे सिद्ध होते आणि या पद्धतीने शब्द निवडून त्यात भिन्न स्वनिम असतात ते बदलल्यामुळे दोन शब्द अर्थदृष्ट्या भिन्न राखले जातात का हे पाहिले जाते उदाहरणार्थ काल काळ लाल लाळ पल पळ या वर उदाहरणांमध्ये ऐवजी ल वापरला की शब्दांमध्ये अर्थ बदलतो परंतु ल ळसाठी इंग्रजीमध्ये फक्त ल यल इंग्रजीमध्ये साठी फक्त यलच वापरतात ल असो किंवा ळ असो इंग्रजीत दोघांसाठी यल वा हा स्वणी वापरला जातो तेव्हा अनेक जण प्रश्न विचारतात की इंग्रजीमध्ये एकच यल असताना मराठीमध्ये ल आणि ळ असे दोन का तर त्याचे उत्तर वरील उदाहरणात आहे ल ऐवजी ळ उच्चारला की पलचे पळ होते कालचे काळ होते शब्दांमध्ये अर्थभेद होतो म्हणून ते दोन स्वतंत्र मानावे लागतात या वि, वैधर्मयुक्त विनियोग असेही म्हणतात या विनियोगाच्या आधारे निश्चित करताना परंपरेने चालत असलेले काही स्वनीम कालबाह्य झाले आहेत का हे ठरवता येते उदाहरणार्थ क्लुप्ती येथे लू हा स्वनीम अर्थभेद दर्शवत नाही म्हणून तो न माग मानण्याकडे अभ्यासकांचा कला आहे किंवा ऊस किंवा ऊस ऊ पहिल्या ऊ कळाचा ऊस वापरला आहे ऊस शब्दात दुसऱ्या ह्याच्यात ऊसाचा वापरला या शब्दांमध्ये ऊच्या उच्चाराने दीर्घत्व अर्थभेद हो होत नाही म्हणूनच म्हणून एकच म्हणावं असे काही अभ्यासकांना वाटते वा आणि ते बरोबर आहे असे असले तरी याबाबत एक वाक्यता नसल्यामुळे ते रूढ होऊ शकले नाही नंतर दुसरं जे तत्व आहे ते म्हणजे पूरक विनिय हे जे तत्वे हे एक, आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी हे तीन विनियोग दुसरं तत्व आहे पूरक विनियोग या विनियोगामध्ये अर्थभेदापेक्षा अभ्यासाला महत्त्व दिले जाते एकमेकांच्या जागी उपयोजिताना देणारा उच्चार दृष्ट्या फरक असणाऱ्या उपयोजनास पूरक विनो विनियोग असे म्हणतात म्हणजेच काही स्वनिमांच्या स्वरूपात फरक पडतो उच्चारात फरक पडतो परंतु त्यामुळे अर्थ बदलत नाही ते एकमेकांच्या जागाही घेऊ शकत नाही अशा विनियोगास पूरक विनियोग असे म्हणतात उदाहरणार्थ लढा ढाल डावा वाडा गडबड धडपड डफ ढग माढा तेढ इत्यादी या उदाहरणांचे बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल की ड आणि ढ डफडीचा आणि ढगाचा ढ आणि ढ या स्वनिमांचे उच्चार भिन्न आहेत नुसते भिन्न नाहीत तर शब्दाच्या सुरुवातीला येणारे ढ आणि ढ उच्चारले जात नाही वादा गडबड तेढ इत्यादी म्हणजे उच्चार दोष सामे असले तरी एकमेकाच्या जागा घेऊ शकत नाही त्यास पूरक विनियोग असे म्हणतात स्वनांतरे निश्चित करताना पूरक विनियोगाचे तत्व उपयोगी पडते तिसरं तत्व वैकल्पिक वै, वै किंवा मुक्त विनियोग वी, आता बऱ्यादा दोन किंवा अधिक शब्दांमध्ये दोन स्वनी भिन्न असूनही ते व्यवचितक नसतात म्हणजे ते, ते स्वनीम अर्थभेद करीत नाही तस तसेच ते अर्थदृष्ट्या समान असूनही परस्परपूरक नसतात अशा प्रकारचे स्वनिम एकाच स्वनिक परिसरात स्वनी उप उपयोगिता येऊ शकतात म्हणजेच एकाच स्वनिक परिसरात एका स्वनिमांच्या जागी दुसरा स्वनिम उपयोजित उपयोजिता येतो त्यास मुक्त विनियोग असे म्हणतात उदाहरणार्थ अगदी अगदी नेहमी नेहमी राहतो राहतो सतीश सतीश या उदाहरणामध्ये स्वनिक परिसर एकच आहे अ ऐवजी आ हे ऐवजी असे भिन्न स्वनिम उपयोजनही अर्थभेद होत नाही आणि एकाऐवजी दुसरा स्वनीम उपयोजनही तो पूरक विनियोग नाही म्हणून त्यास मुक्त विनियोग असे म्हणतात या तीन तत्वांच्या आधारे भाषेतील स्वनिमांची संख्या निश्चित करता येते पराखंडीय स्वनिम भाषेचा वापर करताना आपण केवळ स्वनिमाच्या आधारे बोलत असलं तरी स्वनिमांचा प्रभाव वापर होण्यासाठी आवाजामध्ये चढ उतार करीत असतो बऱ्याचदा बोलताना विश्रांतीच्या ठिकाणी बदलून आपले बोलणे आपण परिणामकारक करीत असतो ही परिणामकारकता साधण्यासाठी आणि मूळ स्वनिमांचा वापर मूळ स्वनिमांचा वापर करीत असतो अशा स्वनिमांना खंडकीय स्वनीम असे संबोधले जाते याचाच अर्थ ज्या स्वनिमांना स्वतंत्र लिपीचिन्ह आहे त्यास खंडकीय स्वनीम म्हणतात या खंडकीय स्वनिमांच्या आधारे आवाजात चढ उतार करून बोलत असताना चढ उतार अर्थनिर्णायक ठरतात परंतु या अर्थनिर्णायक स्वनिमांना स्वतःचे अस्तित्व नसते अशा स्वतःचे अस्तित्व नसलेल्या स्वनिमांना पराखंडकीय स्वनिम असे म्हटले जाते किंवा खंडाधिष्ठित स्वनिम असे म्हणतात अशा पराखंडीय स्वनिमांचे एक अनुतान किंवा सुरावली दोन बलाघात तीन सीमा संधी चार नाशिक्य रंजन असे चार प्रकार पडतात ते आपण थोडक्यात पाहू पुस्तक वाचू नये पुस्तक वाचून ये वेड्यासारखे बोलू नये वेड्यासारखे बोलू नये या उदाहरणामध्ये विरामांच्या ठिकाणी बदलले की वाक्याचा अर्थ बदलतात म्हणजे सीमा संधी अर्थ निर्णायक ठरतात नाशिक्य रंजन बहुतांश नाशिक्य म्हणजे नाकातून जे आपण नाका स्वर उच्चारतो त्याला नाशिक्य म्हणतात बहुतांश नाशिक्य स्वनांना मराठीमध्ये स्वतंत्र लिपी चिन्ह आहेत परंतु काही ठिकाणी त्यांना चिन्ह नाहीत विशेषतः स स स आदी जे स्वनांच्या संपर्कात नाशिक्य स्वनिम उच्चारला जातो तेव्हा त्यांना स्वतंत्र चिन्ह नसते म्हणून त्यास नाशिक्य रंजन म्हणतात उदाहरणार्थ हंस कंसिय मास या उदाहरणावर अनुस्वारीत उच्चारांना स्वतंत्र चिन्ह नसल्यामुळे त्यांना नाशिक्य रंजन असे म्हटले जाते म्हणजे कंप दंड संत या उदाहरणार्थ अनुस्वारांना जसे स्वतंत्र चिन्ह आहेत तशी ते हंस शब्दात नाहीत इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज शेअर अँड सबस्क्राईब इट